पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतमध्ये माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीद्वारे इथं कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करून न्याय मागण्याचा प्रयत्न केला, मात्र या गोष्टीला 7-8 महिने उलटून गेले तरीही न्याय मिळत नसल्यानं सदर ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाऱ्यांना पेण गटविकास अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मध्ये तथाकथित पुढारी डोलवी ग्रामपंचायतमधले सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक त्यामध्ये एवढा भ्रष्टाचार, एवढा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियाने उचलूनसुद्धा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई काय केली नाही. न्याय विलासतो आपल्याला हायकोर्टात जावं लागलं आणि हायकोर्टाने पेणचे गटविकास अधिकारी पोल यांच्यावर कडक ताशेरे मारले. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा विसर गटविकास अधिकारी यांना पडला असावा. मला तर आता एवढं किळसवाणं वाटायला लागलं आहे की पोल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ह्याला पण विकायला कमी नाही करणार. एवढं माझ्यासमोर आज ते विषय आलेला आहे कारण आपण 1/12/2023 माहितीचा अधिकार टाकून आपण जी माहिती मिळवली त्यामध्ये भ्रष्टाचार सिद्ध केलं. सिद्ध केल्यानंतर आपण स्पेशल ऑडिट लावण्यासाठी अट्टास केला आणि स्पेशल ऑडिट झाल्यानंतर आपण काय केलं की संबंधित ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39(1) अन्वये आपण तक्रार ही आयुक्तांकडे केली आणि तक्रार केल्यानंतर 7 ऑगस्टला आपण ते अर्ज केला होता. आज 7 ऑगस्टनंतर 2023 अर्ज केला तर आज जवळजवळ 8-9 महिने व्हायला आले त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. प्रत्येक वेळेस तगादा लावल्यानंतर आपल्याला सांगतात की गटविकास अधिकारी यांनी माहिती अपूर्ण दिलेली आहे. आयुक्तांना विचारलं की ते सांगतात आम्हाला शिवोनी दिलेलं नाही आणि वारंवार तगादा लावल्यानंतर त्यांनी मार्चच्या एंडिंगला, एप्रिलच्या आता एंडिंगला त्यांनी शिवोना त्रुटी काढून लेटर पाठवला की अशा अशा त्रुटी कमी आहेत. मग मला तर वाटतंय की जाणूनबुजून गटविकास अधिकारी हे माहिती पुरवत नाही. जे भ्रष्टाचारी सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा गटविकास अधिकारी असे का लपवतात, असं त्यांच्यामध्ये त्यांना असं काय आहे की त्यातून त्यांना स्वार्थ आहे. म्हणून मी मागाशी बोललो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेलाचा त्यांना विसर पडलेला आहे. आता मी परवा फोन केल्यानंतर असं निदर्शनात आलं की आम्ही पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती मागितलेली आहे. अशी 4 वेळा माहिती देऊन पण पुन्हा गटविकास अधिकारी आणि वडखल कासू विभागाचे विस्तार अधिकारी ही माहिती अपूर्ण का देतात, याचा अर्थ असा आहे की या डोलवी भ्रष्टाचारामध्ये हे अधिकारी पण सामील आहेत काय, आता हा पण जनतेला प्रश्न पडला आहे. एखाद्या छोटे ग्रामपंचायतमध्ये जर 39(1) खाली जर कोणी तक्रार केली
तर त्याचा 3 महिन्याच्या आत पाठपुरावा करून अधिकारी लोक त्याला न्याय देतात. आणि असं काय की एवढं कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे उघड झालेला आहे आणि स्पेशल ऑडिटमध्ये पण त्यांच्या त्रुटी दाखवलेल्या आहेत आणि ते पण त्यांना 3 महिन्याच्या आत भरायचं आहे, 3 महिन्याच्या आत माहिती द्यायचं आहे. आणि ऑडिटची तारीख बघा की आता जवळजवळ 2 महिने होतील, 4/3/2024 पूर्ण डोलवी ग्रामपंचायतची माहिती वरिष्ठ लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखापरीक्षक रायगड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतला दिलेली आहे. एवढे निष्ठूर आणि भ्रष्टाचारी लोक असताना शासन त्यांना पाठीशी का घालतोय? जर या मे महिन्याच्या आत या गोष्टीचा जर त्यांनी व्यवस्थित निकाल लावला नाही तर पुन्हा न्यायविलासतव मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या विरोधात आणि आयुक्त यांच्या विरोधात पुन्हा मला हायकोर्टाचे दरवाजे उघडावे लागतील.